तुमच्याही चेहऱ्यावर काळे डाग आले असतील किंवा वांगाचे डाग असतील किंवा पिंपल्स येऊन गेल्यानंतर त्याचे डाग राहिले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे चेहऱ्यावरील काळ्या डागांवर तुम्हाला 100% परिणाम करणारा उपाय सापडेल. बऱ्याच वेळेला चेहरा सुंदर असतो परंतु चेहऱ्यावरील काळ्या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सगळे सौंदर्य हरवते. मग यासाठी आपण अनेक केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर सुरू करतो, परंतु हे सगळं करायची काहीच गरज नाही. आपल्याकडे असे भरपूर नैसर्गिक उपाय आहेत ज्याने आपण काळे डाग घालू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 चमचा कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ. बऱ्याच वेळेला आपण चायनीज पदार्थ बनवताना त्यांची जी ग्रेव्ही असते ती घट्ट करण्यासाठी या कॉर्नफ्लोअरचा वापर करतो. कोणत्याही लोकल किराणा दुकानामध्ये सहज हे कॉर्नफ्लोअर आपल्याला उपलब्ध होते. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे 1/2 लिंबू, म्हणजे या 1/2 लिंबाचा रस आपण इथे वापरणार आहोत. याच्या बिया आपण आधीच काढून घ्यायच्या आहेत. आता लिंबामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात, स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपली जी त्वचा आहे ती उजळण्यासाठी मदत होते. डायरेक्ट जर लिंबू आपण आपल्या चेहऱ्यावर लावलं तर ते आपल्याला हानिकारक ठरू शकतं, कारण ते ॲसिडिक आहे. परंतु अशा प्रकारे जर आपण कोणत्या एखाद्या वस्तूमध्ये मिसळून ते लावलं तर त्याचा आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. आता हे लिंबू आपण पूर्णपणे याचा रस काढून घ्यायचा आहे. इथे मी फक्त 1/2 लिंबाचाच रस घेतलेला आहे. पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंट्स जे असतात ते वापरूनच आपण हा जो आपला उपाय आहे तो करणार आहोत. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे गुलाबजल. आता हे जे गुलाबजल आहे ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग आले असतील, पिंपल्स आले असतील, तर ते घालवण्यासाठी आपण गुलाबजलचा वापर रोज करायला पाहिजे. तुम्हाला जर हे सगळं करायला वेळ नसला तर तुम्ही नॉर्मल कापसाच्या साह्याने गुलाबजल रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा. काही दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर एकही डाग किंवा पिंपल्सचा डाग किंवा वांगाचा डाग शिल्लक राहणार नाही. गुलाबजलमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे पिंपल्सचे जे बॅक्टेरिया असतात ते मारण्यासाठी किंवा त्यांचा नाश करण्यासाठी मदत होते. तसेच आपला चेहरा जर गुलाबासारखा टवटवीत आपल्याला हवा असेल तर आपण गुलाबजलचा वापर चेहऱ्यासाठी अवश्य करावा. आता ह्या तिन्ही वस्तू मिसळून आपल्याला हे जे मिश्रण मिळालेले आहे ते आपण चेहऱ्यावर लावणार आहोत. आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपल्याला हे चेहऱ्यावर लावायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ असेल त्यावेळेस 15 ते 20 मिनटं काढून तुम्ही हे चेहऱ्याला लावा. कॉर्नफ्लोअर जे आहे त्यामुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तसेच ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना तर वारंवार पिंपल्स येत असतात आणि मग पिंपल्स येऊन गेले की त्याचे डाग पडतात, त्यांच्यासाठी कॉर्नफ्लोअर हे अतिशय चांगलं आहे. कारण त्वचेवरचं जे एक्सेस ऑइल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी कॉर्नफ्लोअर अतिशय फायदेशीर आहे. आता हा जो आपला फेस पॅक म्हणा तयार झालेला आहे त्याला आपण अशा प्रकारे चेहऱ्यावर लावू शकतो. समजा हा तुमचा चेहरा आहे, अशा प्रकारे हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे होणारं जे टॅनिंग आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तसेच बऱ्याचदा चेहऱ्यावरती भरपूर केस असतात तर ते केस आपल्याला कायमचे घालवण्यासाठीही या फेसपॅकचा तुम्हाला उपयोग होईल. कॉर्नफ्लोअरच्या सहाय्याने आपल्या त्वचेवर आपल्या चेहऱ्यावरती जे नको असलेले केस असतात ते निघून जातात आणि चेहरा पूर्णपणे प्लेन होतो. चेहऱ्यावर नॅचरली चमक येते, चेहरा मऊ होतो. तुम्ही एकदा जर हा उपाय केला तर वारंवार हा उपाय कराल. फक्त नैसर्गिक उपाय जे आहे त्यांचा परिणाम दिसायला थोडासा वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये थोडंही केमिकल यूज केलेलं नसतं. जर केमिकल यूज केलेलं असेल तर त्याचा इन्स्टंट फरक आपल्याला जाणवतो आणि तो कालांतराने त्याचे साईड इफेक्टही आपल्याला जाणवतात. आता 5 ते 7 मिनटानंतर मी चेहरा धुतल्यानंतर आपला चेहरा असा दिसेल. तुम्ही पाहू शकता किती फरक आलेला आहे चेहऱ्यामध्ये. खूप सोपा उपाय आहे, घरगुती साहित्यात होणार आहे. तसेच याचा कोणताही वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होणार नाही. खूप वेगळा उपाय आहे हा. कॉमन आपण जे उपाय करतो त्यापेक्षा नक्कीच थोडासा वेगळा आणि याचे भरपूर असे फायदे आहेत. त्यामुळे एकदा आवर्जून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून हा उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.